या राज्यामध्ये बाबा सिद्दीकी सारख्याची दिवसा हात जोळा हत्या व्हायला लागले मंत्र्यांच्या हत्यावर. पुण्यासारख्या शहरामध्ये सामूहिक बलात्कार होतात. कोयता गॅंग होमाच्या याच्यावर काय होत नाही कारवाई घडण्य. केळीच्या झाडाच्या भागा काढल्या जातात, चोर पकडले जातात. काय चाललंय या राज्यामध्ये? एका बाजूला महागाई वाढले, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही. कापसाला भाव सहा सोयाबीनचा भाव 2500 रुपये, मक्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, केळीचा भाव हा जातो 1800 रुपये, नाही तो 400 रुपये भाव स्थिर नाही. शेतकरी फार दिला लाडकी बहीण, लाडकी बहीण आणले आणि दुसऱ्या वर्षी वाटर सोलोबल खताचे भाव 25 किलो मागे 1000 रुपयाने वाढले. 1000 रुपयाने वाढले वाटर सोलोबल खताचे भाव. एका क्विंटल मागे 4000 रुपये वाढले खतांचे भाव. डीएपीचे भाव वाढले 15 वाढले, सगळ्यांचे भाव वाढले. काय काय वाढताय शेतकऱ्यांना? अरे तुम्ही तर केळी उत्पादक आहे, नाथाबूचे आभार मानले पाहिजे दररोज. केळी कृषी मंत्री असताना जो केळी पीक विमा सुरू केला आणि त्या केळी पीक विम्याचे निकाल बदलवले, 47 सेल्सिअस 43 वर आणले, म्हणून काही ना काही पैसे तुम्हाला दरवर्षी मिळायला दिले लागले. किमान केळीचा पीक विमा काहीतरी मिळायला लागला. बघा सरकारने तुमचे खिसे कापायला सुरुवात केली. शेतकरी आत्महत्या करतोय, शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, लाडकी बहीणकडे लक्ष आहे. लाडकी बहीण ठिबक सिंचनाचे या तालुक्यात 188 कोटी मागले अनुदान. पैसा कुठे गेला? संजय गांधी निराधार योजना बंद, पैसा कुठे गेला? लाडकी बहीण. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना बंद, पैसा कुठे गेला? वृद्धभूमी ही योजना बंद झाले, पैसा कुठे गेला? अरे एवढा मोठा पाऊस पडला या वर्षी, आपण म्हटलं ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्याला काही तर मदत करा. अरे बहिणी लाडक्या बहिणी आता सांभाळा. पण या शेतकऱ्याला का मारता? कृत्य खोटे बोलायचे, शेतकऱ्यांना प्रलोभन दाखवायचं. मागच्या 2 वर्षापूर्वी माननीय मुख्यमंत्री मुक्ताई नगरला आले. 2 वर्षापूर्वी मुक्ताई नगरला त्यांनी काय म्हटलं? केळी महामंडळ स्थापन करणार आणि उद्याच्या कॅबिनेटला 100 कोटी रुपये देणार. हे मी बोललो नव्हतो, माननीय मुख्यमंत्री बोलले होते. झालं तर केळी महामंडळ देवा पाटलांसाठी महामंडळ स्थापन केलं. देवा पाटलां मार फटाके पडले. महामंडळ महामंडळ, अरे तुमच्या लक्षात नाही आलं की हा माणूस काय बंडल? गुजर समाजासाठी महामंडळ कुठं गेले? महामंडळ कुठं गेलं? केळी महामंडळ कुठे गेलं? गुजर समाजाचं महामंडळ. समाजामधला असा कोणता घटक आहे इथं बसलेल्यापैकी की दुवा खुश एक माणूस नाही? अशा सरकारला आपण परत निवडून द्यायचंय का?
कभी नहीं। माझा लड़का बहिणीनो असं तर तुम्ही आता संध्या करून दुसऱ्याला मग गेलं महाविकासला मग दिलं 200 रुपये किलो तर गोडे तेल खावं लागेल। ₹100 150 रुपये होतं मी लाग वाटत नाही महागाईला निर्बंध कोण करणार आहे? सरकारचं काम आहे। सरकारला याचं घेणं देणं नाही। थोडाफोडीच्या राजकारणामध्ये व्यस्त आहे। हा पक्ष खोडायचा, हा आमदार खोडायचा, त्या आमदाराकडे वळवायचं, बाप पैसा पुरवला। शिंदे काय सहदासाचे मुख्यमंत्री झाले? आमच्या मुक्ताईनगरच्या आमदारांसह सगळ्यांना घेऊन गेले वाया सुरत गुवाहाटी। गेलं का? 50 आमदार घेऊन गेले गुवाहाटीला। घेऊन गेले फुकट गेले का? पन्नास खोके घेऊन ज्या वेळेस लोक प्रतिनिधी विकला जातो आणि सरकार या ठिकाणी तयार होतात, अशा सरकारांना राज्य करण्याचा अधिकार नाहीये। येणारी 20 तारीख ही यांच्यासाठी महत्वाची आहे। तुमच्या समोर महाविकास आघाडीचा उमेदवार उभे शिरीष भाऊ यांचा चांगला काम या ठिकाणी केलेला आहे। बाळासाहेबांनी स्थायी काम केले, अत्यंत धरण बांधलं बाबा, मोठे मोठे धरण झाले बागायतीवरलं, सिंचन वाढलं, शैक्षणिक संस्था रोजगार झाला। अरे त्यांचा वारसा चालवणारा धनंजय याला परत आपण मिळवून द्यावं एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय महाराष्ट्र।